15 ऑक्टोबरला जी जयसिंहपूरला ऊस परिषद झाली, त्या ऊस परिषदेमध्ये जे महत्त्वाचे निर्णय झाले त्या निर्णयानुसार येत्या 7 नोव्हेंबरला पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक प्रचंड असा मोर्चा काढण्याचा निर्णय झालेला आहे. या निर्णय या मोर्चाच्या मागण्या ह्या प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटामारीतून जी लूट होते ती लूट थांबवा आणि संगणकीकृत करून सर्व महाराष्ट्रातले काटा मारता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था अंमलात आणा, जे आज ऑइल कंपन्यांनी पेट्रोल पंपाच्या बाबतीत केलेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातले 200 साखर कारखाने आणि त्यांचे काटे हे जर का ऑनलाईन केले तर मग मात्र साखर कारखान्यांना काटा मारायला अडचणीचं होईल आणि म्हणून अशा पद्धतीची प्रणाली अंमलात आणावी ही यातली एक प्रमुख मागणी आहे. या संदर्भामध्ये या वजन काट्यावर नियंत्रण करणारे जे वजन मापन महानियंत्रक जे आहेत जे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांची मी गेल्या आठवड्यामध्ये भेट घेऊन त्यांच्याकडेही ही मागणी केलेली आहे. साखर आयुक्तांनीसुद्धा एक प्रस्ताव 11 नोव्हेंबरला सिंगल साहेबांच्याकडे पाठवलेला आहे आणि हे वजनमाप महानियंत्रकसुद्धा याच्या संदर्भामध्ये गांभीर्यानं विचार करत त्यांनी एक समिती नेमली. समितीचे रिपोर्ट येत्या 1-2 दिवसामध्ये त्यांच्याकडे उपलब्ध होतील. परंतु आता राज्य सरकारनं ठाम भूमिका घेऊन ही काटामारी थांबवली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण हे काटामारीचं प्रमाण हे अतिशय भयानक आहे. सर्वसाधारण कुठल्याही शेतकऱ्याला जर विचारलं काटा मारला जातो का तर तो सहज सांगतो की काटा मारला जातो. त्याला विचारलं काटा किती मारला जातो तर तो सहज म्हणतो की एका खेपाला जवळपास 2 ते 2.25 टन इतका काटा मारला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे एक खेप ही 19 ते 20 टनाची असते आणि हे जर का प्रमाण बघितलं तर टक्केवारी काढली तर जवळपास 12-13% होतं. अगदी 10% जरी हिशेब केला तर राज्यामध्ये गेल्या वर्षी 13 कोटी 20 लाख टन एवढ्या ऊसाचं उत्पादन झालं. त्याच्या 10% म्हणजे 1 कोटी 32 लाख टन एवढ्या ऊसाची काटामारीतून चोरी झाली आणि त्यातील त्याच्यापासून तयार होणाऱ्या निव्वळ साखरेची किंमत बाकीचं मी काही धरतच नाही त्याची किंमत जवळपास 4,500 कोटी रुपये झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातले 200 दरोडेखोर 4,500 कोटी रुपयाचा दरोडा वर्षाला टाकतायत, राजरोसपणानं टाकतायत आणि सरकार ह्याच्याकडं ह्याच्यासाठी काहीच करत नाही, बघायची भूमिका घेतं. आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काटामारीचा हा विषय अत्यंत गांभीर्यानं घ्यायचा ठरवलं आहे आणि या संदर्भामध्ये राज्य सरकारनं ठोस निर्णय घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. दुसरा मुद्दा, गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला जी FRP साखर कारखान्यांनी दिलेली आहे, सांगली कोल्हापूर भागातल्या कारखान्यांनी एक रकमी पहिल्यांदाच दिली आहे पण इतर राज्यातल्या इतर कारखान्यांनी रडत करत का होणार, पण जवळपास FRP पूर्ण केली परंतु पूर्ण केली म्हणून काय आमच्यावर ते उपकार करत नाही. कारण ही जी FRP केंद्र सरकारनं त्यांना निश्चित करून दिलेली होती ती FRP 3100 रुपये क्विंटल या साखरेच्या दरावर निश्चित केलेली होती. परंतु गेल्या वर्षभरातला जर का साखरेच्या विक्रीचा आढावा घेतला तर देशांतर्गत बाजारामध्ये ही साखर जवळपास 3200 ते 3300 रुपये क्विंटलनं विकली गेलेली आहे आणि निर्यात झालेली साखर ही जवळपास 3300 ते 3400 रुपये क्विंटल या दरानं झालेली आहे. म्हणजे जवळपास 100-200 रुपये निर्यात करून किंवा देशांतर्गत बाजारात विकूनसुद्धा त्यांना ज्यादा मिळालेले आहेत. ज्यांनी कच्ची साखर निर्यात केली त्यांना अजून जास्त पैसे मिळालेले आहेत. कारण कच्ची साखर ही व्हाईट शुगरपेक्षा 100 रुपये जरी कमी असेल किंमत क्विंटलला कमी असली तरी कच्ची साखरेचं उत्पादन केलं तर टनाला जवळपास
पांच किलो साखर जास्त उत्पन्न होते म्हणजे जवळपास 165 रुपये एका टनाला कच्च्या साखरेचे त्यांना ज्यादा मिळतात। हा सारा हिशेब आमच्याकडे आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो इथेनॉलचा। अनेक कारखान्यांनी ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल केलेला आहे किंवा रिकवरी कमी करून त्याचं इथेनॉल तयार केलेला आहे। आता याचं गणित असं आहे की जर 1% रिकवरी कमी केली आणि त्याच्यापासून जर का इथेनॉलचं उत्पादन घेतलं तर 1% रिकवरी म्हणजे 10 किलो साखर। म्हणजे एका बाजूला साखरेचं 10 किलो उत्पादन कमी होतं आणि 310 रुपये कमी होतात सरकारनं निश्चित केलेल्या दराप्रमाणे, पण दुसऱ्या बाजूला 1% रिकवरी करून ज्यावेळी त्याचं इथेनॉलमध्ये रूपांतर होतं त्यावेळी 9 लिटर इथेनॉल त्याच्यातून तयार होतं आणि 9 लिटर इथेनॉलचे हे जवळपास 61 रुपये प्रमाणे 549 रुपये होतात। म्हणजे 549 रुपये कारखाना मिळवतो आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला मात्र फक्त 290 रुपये देतो, कारण 1% रिकवरीला 290 रुपये एफ आर पी आहे। म्हणजे कमी झालेली एफ आर पी फक्त रिकवरी वाढवून तेवढंच 290 देतो। म्हणजे 549 वजा 290 म्हणजे 259 रुपये एका टनाला घसघशीतपणे कारखान्याकडे पैसे शिल्लक राहतात। हा मी सोलापूर जिल्ह्यातल्या काही निवडक कारखान्यांचा मी हिशेब तुम्हाला सांगतो। लोकमंगलनं अशा पद्धतीनं जे इथेनॉल उत्पादन केलेलं आहे त्यातून त्यांच्याकडं ऊसाचा दर देऊनसुद्धा 30,59,00,000 रुपये पैसे शिल्लक राहतात। सूत्र मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं सहकार मर्शी अकलूज त्यांच्याकडं 45,27,00,000 रुपये शिल्लक राहतात। युटोपियन शुगर यांच्याकडं 48,16,00,000 रुपये शिल्लक राहतात। विठ्ठलराव शिंदे युनिट 1 यांच्याकडं 152 कोटी शिल्लक राहतात। आता एवढे पैसे आहेत आणि मगाशी मी तुम्हाला साखर विक्रीतून आलेल्या पैशाचा सुद्धा हिशेब सांगितला आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या साखर कारखान्यांना एफ आर पीच्या वर अजून 200 रुपये द्यायला काहीच अडचण नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी ती द्यावी यासाठी हे आंदोलन आहे। या वर्षाची एफ आर पी तर आम्ही 1 रकमी घेणारच, परंतु त्याच्यावर 350 रुपयेसुद्धा आम्ही मागणार आहोत, कारण यावर्षीसुद्धा स्थिती अशीच आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेला चांगले भाव येणार हे लक्षात आल्यानंतर सरकारनं साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणले, कारण युक्रेनच्या युद्धाचा परिणाम म्हणून जसं गव्हाच्या किमती वाढायला लागल्या तशा देशांतर्गत बाजारातल्या साखरेच्या किमती आत्तापासूनच वाढतील हे लक्षात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय साखरेला चांगला भाव मिळावा या हेतूनं सरकारनं काही बंधनं घातलेली आहेत निर्यातीवर, पण ती बंधनं यासाठी घातले आहेत की साखर उद्योगाला अजून चांगले पैसे मिळावेत। तेव्हा हे वर्षसुद्धा जरी बंपर क्रॉप असला विक्रमी उत्पादन असलं तरी ब्राझीलमध्ये पडलेल्या दुष्काळामुळं आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूडॉलच्या वाढलेल्या किमतीमुळं इथेनॉल उत्पादनाकडं अनेक देशांचा कल वळलेला आहे आणि त्यामुळं साखरेलासुद्धा चांगला भाव मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला इथेनॉलही चांगला भाव मिळणार आहे। तेव्हा यावर्षीसुद्धा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस आहेत, पण ते सुगीचे दिवस शेतकऱ्यांनासुद्धा दिसले पाहिजेत, कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मजबूत खांद्यावर ही कारखानदारी उभी आहे। त्यासाठी आमचा तो आग्रह असेल। तिसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ऊस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळासाठी म्हणून प्रतिटन 10 रुपयाची मागणी या महामंडळासाठी म्हणून सरकारनं केलेली आहे। या ऊस तोडणी मजुरांना पैसे द्यायला आमची काहीच हरकत नाही, परंतु हे पैसे देत असताना महामंडळाला पैसे कशासाठी द्यायचे? उलट महामंडळानं ऊस तोडणी मजुरांची जबाबदारी घ्यावी। जबाबदारी म्हणजे आज मुकादम ही जे मांडगोळी व्यवस्था आज याच्यामध्ये तयार झाली आहे, ऊस तोडणारा मजूर
ऊस शेतकऱ्याचा आणि हे मुकादमांना आज 30% कमिशन एकूण मजुरामध्ये त्यांना मिळतं. जर बांधकाम मजूर कामगार महामंडळासारखं जर ऊसतोडणी मजूर महामंडळानं जर ऊसतोडणी मजुरांची जर नोंदणी केली रजिस्टर आधार कार्डाच्या आधारानं आणि त्या महामंडळानं जर का साखर कारखान्यांना मजूर पुरवले तर मजूर पळून जाण्याचा जो प्रकार आहे तो थांबेल. आणि त्याच्यातून महामंडळाला मग हे जर अशा पद्धतीनं महामंडळ काम करणार असेल तर 10 का त्याच्यापेक्षा जास्त पैसे टनाला द्यायची शेतकऱ्यांची तयारी आहे. कारण शेवटी वाहनधारकसुद्धा ही शेतकऱ्यांचीच पोरं आहेत आणि मजूर पळून गेले म्हणून अजून अनेक वाहनधारकांनी अक्षरशः आत्महत्या केलेल्या आहेत. हे शोषण नाही म्हणजे एवढंच नाही तर हे मुकादम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचंही शोषण करतात. ऊस तोडायचा असेल तर एकरी 10,000 द्या 20,000 द्या अशा खंड्या मागितल्यासारखं पैसे मागतात. त्यामुळं महामंडळानं पुढाकार घ्यावा, मुकादम ही व्यवस्था संपुष्टात आणावी, महामंडळाला वर्गणी द्यायला ऊस उत्पादक शेतकरी तयार आहे. आणि एवढंच नव्हे तर महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी मजुरांना निवृत्ती वेतन किंवा त्यांच्या आरोग्यविषयक सुविधा यासुद्धा गोष्टी करता येणं शक्य आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारनं थोडे निधी द्यावा, राज्य सरकारनं निधी द्यावा. कारण केंद्र सरकारची जबाबदारी आज ऊस उत्पादक शेतकरी पूर्ण करतो आहे. प्रत्येक बेरोजगार व्यक्तीला वर्षातून किमान 100 रुपये रोजगार देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची. आम्ही ऊस उत्पादक शेतकरी या ऊस तोडणी मजुरांना किमान 150 दिवस रोजगार देतो. म्हणजे एक प्रकारे केंद्र सरकारचंच जबाबदारी आम्ही पूर्ण करतो आणि त्या बदल्यामध्ये रोजगार हमीचा जो निधी असतो त्याच्यातला काही निधी ऊस तोडणी महामंडळाला जर केंद्रानं दिला तर महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतं. तीच जबाबदारी राज्य सरकारनं उचलावी, साखर उद्योगातून थोडे पैसे उभे करावेत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर थोडा बोजा टाकावा. म्हणजे खऱ्या अर्थानं ऊस तोडणी मजुरांचं सुद्धा आयुष्यभराचं कल्याण होईल. आणि या संदर्भातली ही मागणी घेऊन आम्ही हा उद्याचा 7 नोव्हेंबरचा साखर आयुक्त कार्यालयावरचा मोर्चा काढतो आहे. या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर आम्ही सरकारला सरकारकडं या विषयावर गांभीर्यानं विचार करायला तयार नाही. किंबहुना मी तर म्हणेन की 100 दिवस झाले पण सरकारचं कुठंच लक्ष नाही. महाराष्ट्रामध्ये ऊस वगळता सगळ्या पिकाची राख रांगोळी झाली. परंतु मी आत्ताच येता प्रवासात बघितलं की एक क्लिप माझ्याकडे आली, नगर जिल्ह्यामध्ये पंचनामा करण्यासाठी तलाठी एकरी 400 रुपये मागणी करतो आहे, त्याची क्लिप माझ्याकडे आली. म्हणजे अशा प्रकारे महसूल खात्यातले लोक अक्षरशः शेतकऱ्यांना लुटतायत. आणि असे सगळे उद्योग होत असताना सरकारचं याच्यावर काही नियंत्रण दिसत नाही. पीक विमा कंपन्यांनी खरं तर इतकी अतिवृष्टी झाली म्हटल्यानंतर दिवाळीच्या आधी अग्रिम बोनस रक्कम पहिली द्यायला पाहिजे होती. पण त्यांना त्यांचं कान धरून सरकारनं कधी काय त्यांना सांगितलेलं ऐकवत नाही. ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता पण आपल्या राज्याचे कृषीमंत्री हे अत्यंत अनुभवी असल्यामुळं कदाचित शेतीमधलं आमच्याविषयी त्यांना जास्त कळत असावं. त्यांना ते म्हणतात की अजूनही ओला दुष्काळ जाहीर करावा अशी काही परिस्थिती निर्माण झालेली नाही. आता मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो, कायम शिवारातच असतो, ऊस सोडून कुठलंही पीक शिल्लक राहिलेलं नाही हे मी बघतो. आणि मग ओला दुष्काळ जाहीर करायला अजून काय निकष असतात हे सुद्धा मला कळत नाही. म्हणजे अशी सगळी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे.